गजानन तुर्भे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्या समोर असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला किरण स्मृती घनसोली टीमने आणि त्या दरम्यान मात्र पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला जातोय. बॅटिंगचं आमंत्रण या ठिकाणी दिलं गेलंय तर दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स या ठिकाणी पाठवा. किरण स्मृतीचा एक्स्ट्रा प्लेयर आहे आमच्याकडे, तर गजानन तुर्भे संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवून द्या, जेणेकरून प्रत्येक खेळाडूचं नाव समजण्यासाठी आम्हाला सोयीस्कर होईल. पाच ओव्हरची मॅच या ठिकाणी मात्र खेळवली जाईल. फ्रेश राऊंड जो असेल तो पाच षटकांचा असेल या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस मात्र दुसरा राऊंड तुमच्या समोर येईल तिथे मात्र नक्कीच चार ओव्हरची मॅच खेळवली जाईल. आपण पाहतोय संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते आहे. प्रॉपर सोशल डिस्टन्सिंगचं व्यवस्थितरित्या पालन, त्याचबरोबर अगदी या मैदानाची स्वच्छता देखील योग्य रीतीने केली गेली आहे. कारण की या नवी मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर आज भारतामध्ये तृतीय क्रमांक आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारी ही महानगरपालिका आज मात्र एक वेगळं उच्च स्थान प्राप्त करत असताना पाहतो. येणाऱ्या काळामध्ये असा संकल्प करूया की येणाऱ्या पुढील वर्षात किंवा पुढच्या या ठिकाणी मात्र इव्हेंटला भारतामध्ये पहिला क्रमांक या नवी मुंबई महानगरपालिकेचा यावा यासाठी संपूर्ण प्रयत्न आज महानगरपालिकेच्या वतीने केले जात आहेत. आणि त्याची छोटीशी झलक तुम्ही आपल्या समोरील बॅनरवरती सुयोगदादाच्या फोटोखाली पाहू शकाल. ही नवी मुंबईतील एक वेगळी स्पर्धा आणि या वेगळ्या स्पर्धेमधील हे वेगळेपण आज दर्शवलं जात आहे. तर दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि जातोय आपण मॅचकडे. पाच ओव्हरची मॅच, अर्जुन कदम गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू घेऊन समोर रितेश आणि मनोज सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळचा चेंडू खूप चांगला फटका ऑफ साईडला उचलला, कव्हरला डीप मध्ये फिल्डर नाहीये. चेंडू ओलांडेल सीमारेषा, चार धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं जाते आणि चौकाराबरोबर टीमच्या धावसंख्येचं अकाउंट देखील ओपन झाले रितेशच्या माध्यमातून. खूप चांगली सुरुवात. या ठिकाणी हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न, परंतु योग्य वेळी योग्य तो निर्णय. क्रिकेटमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की आपण ज्या पोझिशनला उभे असतो तिथे मात्र योग्य निर्णय आपल्याला वेळप्रसंगी घेता आला पाहिजे. आणि तसंच या ठिकाणी मात्र सादरीकरण रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र वेळ प्रसंगी त्याने बॅट आपली मागे घेतली. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर्सला, डीपमध्ये फिल्डर नाही, चेंडू सीमारेषा ओलांडेल. आणखीन एक या ओव्हरमधील बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, दोन चेंडूमध्ये दोन चौकार आलेत आणि एक वाईड, म्हणजे थोडीशी सुरुवात चांगली झाली तुर्भे संघासाठी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, संदेश ठाकूर त्या ठिकाणी आहे. थोडीशी चुकी, एलिव्हेशन कमी मिळालं, फटका प्रॉपर टायमिंग वरती होता, परंतु इथे मात्र थोडीशी चुकी संघाला मागा ठरते. विकेट नंबर फर्स्ट फॉल डाऊन. या ठिकाणी मात्र पहिला धक्का, पहिला हादरा गजानन तुर्भे संघाला रितेशच्या रूपाने. अगदी सचिन साहू मैदानामध्ये दाखल होतोय, ज्याने मात्र मागील आठवड्यात पार पडला तुर्भे येथील स्पर्धेत
त्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि मालिकावीराचा मानकरी ठरला होता त्या स्पर्धेत तो सचिन साहू। यावेळेस मात्र बॅटिंगला मैदानामध्ये दाखल झालाय, हे पाहावं लागेल या मैदानावरती आपले काय बॅटिंगचे रंग उधळतोय। परंतु तत्पूर्वी खूप चांगली गोलंदाजी स्वतः अर्जुन कदम या ठिकाणी मात्र आपल्या टीमला कमबॅक करून देते, कारण की ज्या चुक्या घडल्या होत्या पहिल्या दोन चेंडूवरती त्या चुक्या मात्र भरून काढल्यात। खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी मात्र केला होता रितेशने, फटक्यावरती थोडं टायमिंग चुकलं आणि तिथे मात्र विकेट मिळाला। इथे मात्र मिसफील्ड झाली आहे, चेंडू मात्र निघून जातोय कव्हर्सला, पुन्हा एकदा डीपमध्ये फिल्डर नाहीये, चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक तिसरा चौकार। अनपेक्षित आणि मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळते, कारण की पूर्णपणे आशूला देखील विश्वास होता की अगदी सहज रीतीने फिल्डर मात्र हा बॉल पकडेल। दीपेश पाटील कडून होते चुकी आणि तिथे मात्र नक्कीच चार धावा मिळतील टीमला। अर्जुन कदम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट समोर सचिन साहू राईट हँडेड बॅट्समन आहे। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे, वेगाने एक रन पूर्ण केली जाते आणि जोपर्यंत तिथे फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ही एक रन कंप्लीट केली जाईल। डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न केला होता, आपण जर पाहिलं तर खूप कमी वेळा ही रिस्क घेतली जाते, परंतु आशू सारखा भक्कम खेळाडू यष्ट्यांच्या मागे असताना मात्र खूप चांगलं त्या ठिकाणी थ्रो पाहायला मिळतो फिल्डरच्या माध्यमातून। लास्ट बॉल टू गो, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। यावेळचा चेंडू पूर्णपणे बॅटवरती घेतला आणि तिथे मात्र राहुल शेट्टी तैनात असताना झालेली चुकी आणि पहिल्यांदाच संधी मिळत असताना मात्र मनोजला परतावं लागते माघारी आपल्या तंबूच्या दिशेने। सेकंड विकेट बॅक टू द पवेलियन। व्हेरी मच। आणि याच दरम्यान सन्माननीय श्री भागवतजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे सन्माननीय श्री भागवतजी पाटील साहेब। आज आपण पाहतो या स्पर्धेची चर्चा मात्र आज अगदी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे संपूर्ण विभागामध्ये होते आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर साजेशदादा भोईर यांचे मित्र आणि आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे कर्णाला विभाग प्रमुख रोशनभाई पाटील तारागाव यांच्या देखील शुभेच्छा या स्पर्धेला आल्यात की स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते आणि त्यामुळं त्यांनी देखील या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा आवर्जून नोंदवल्यात। त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनापासून शतशः ऋणी आहोत की त्यांच्या या गोड शुभेच्छा स्पर्धेला लागत आहेत। नेक्स्ट बॉल, बॉलर या ठिकाणी मात्र वापरला जाईल अतुल चव्हाण, लेफ्ट हँड राऊंड द विकेट। या ठिकाणी मात्र खूप सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या दिशेने बाहेर वळवला जातोय। खूप चांगल्या रीतीने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। दोन डावकुरे आताचे गोलंदाज आतापर्यंत किरणस्मृती घनसोलीच्या माध्यमातून वापरले गेलेत। पहिला गोलंदाज थोडासा महागडा ठरला मी मित्र म्हण का की ज्या पद्धतीने तीन चौकार त्या ओव्हरमधून आले तिथे मात्र एक चौकार अनपेक्षितरित्या सुटला गेला होता हातातनं। इथे मात्र पुन्हा एकदा अगदी या ठिकाणी मात्र जर विचार करायचं झालं तर शॉर्ट पिच बॉल होता, तिथे मात्र थोडस उसळी दिली त्या चेंडूला आणि फेसच्या समोर निघून जाणारा हा चेंडू आशूच्या हातात विसावतोय। एक डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक दोन डॉट बॉल। यावेळचा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर खालच्या दिशेने बसतोय। खूप सुरेख गोलंदाजी, या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल कारण की ज्या पद्धतीने अर्जुन कदम आपल्या टीमसाठी गोलंदाजी साकार होता त्यातलं थोडंसं जरी या गोलंदाजीसारखं साम्य असतं तर कदाचित ही धावसंख्या आणखी कमी पाहायला मिळाली असती शुभम, कारण की आपण जर पाहिलं तर या पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 14 रन आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या गोलंदाजाने 3 बॉल डॉट फेकलेत आतापर्यंत।
खूप चांगला फटका यावेळेस ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उभा आहे तिथे, मात्र एक रन कंप्लीट केली जाईल आणि एक रन बरोबर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत खूप चांगली धावगती या ठिकाणी मेंटेन केली, जो पण रन रेट असेल तो या ठिकाणी मेंटेन करावा लागेल. तर मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये तुम्हाला एक सेट टार्गेट पाहायला मिळेल. रवी यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती, जो खऱ्या अर्थाने या टीमवरती आपली वेगळी छाप सोडून जातो, या टीमचा करता धरता मानला जातो आणि त्याला मात्र या ठिकाणी संधी असेल. अतुल समोर खूप चांगला चेंडू, इथे फॉलो थ्रू मध्ये जेलची संधी निर्माण झाली होती. हातातून जरी जेल निसटला असला तरी देखील त्यासाठी केलेले प्रयत्न कमी नव्हते. एक क्रिकेट आहे, कारण की तुमच्याकडे संधी चालून येते, त्या संधीचं सोनं कशा रीतीने होतं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. परंतु संधीचं सोनं जरी नाही झालं त्यासाठी केलेले प्रयत्न हे पुरेपूर असायला हवेत. आणि शेवटचा बॉल अतुल चव्हाण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट समोर रवी, ब्लॉक होलचा चेंडू सन्मान दिला, अगदी एक रन त्या ठिकाणी मात्र मिळेल. वेगाने कंप्लीट केली जाते ही एक रन आणि या एक रन बरोबर टीमची धावसंख्या धावून पोहोचली आहे 16 रन. या ओव्हरमधून धावा आल्या फक्त आणि फक्त 2. खरोखर तारीफ करावी लागेल, थोडंसं प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. 4 बॉल डॉट फेकलेत आणि 4 बॉल डॉट फेकल्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या सिंगल स्वरूपाने. जाऊया डीजेकडे या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उमेश म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती येतोय. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने किरण स्मृती घनसोले टीमची एक मोठी जबाबदारी हाताळणारा हा व्यक्ती आहे या टीममध्ये. पडत्या काळामध्ये देखील अगदी खूप चांगल्या रीतीने आपल्या टीमला सावरत असतो आणि आज मात्र गोलंदाजाची भूमिका निभावेल या मैदानामध्ये. मॅच आपण पाहतो किरण स्मृती घनसोले आणि गजानन तुर्बे या दोन टीमच्या दरम्यानची ही मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच आहे, फ्रेश राऊंड आहे आणि त्यामुळे 5 ओव्हरची मॅच या ठिकाणी खेळली जाते. यावेळचा चेंडू रवी म्हात्रेच्या बॅटमधून येतोय, इथे मात्र लगावलेला हवाई हल्ला, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. आतापर्यंत स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात 22. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती आक्रमण, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथं, मात्र चुकी केली जाते, कॅच ड्रॉप होते आणि विकेटला पुन्हा एकदा संधी मिळेल. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी मात्र दाखवलं होतं. अगदी या ठिकाणी जो चेंडू बाउन्स केला होता पट्ट्यामध्ये आला नव्हता आणि तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर थोडी चुकी करतोय आणि त्याचा मात्र परिणाम येणाऱ्या काळात काय असतील हे नक्की तुम्हाला पाहायला मिळतील. का की क्रिकेटमध्ये जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते गल्ली क्रिकेटपर्यंत जेव्हा जेव्हा बॅट्समनचे जेल सुटतात तो बॅट्समन जो असतो तो वेगळ्या आत्मविश्वासाने बॅटिंग करतो, त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्यातून मात्र मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून या ठिकाणी मात्र ही गोलंदाजी होतीये. खूप चांगली फेक, एक रन मिळते, टीमची धावसंख्या धावून पोहोचते 24 रन स्कोरबोर्डवरती लागल्यात आतापर्यंत. सुयक स्मृती चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय जुगावच्या माध्यमातून. आम्ही तुम्हाला सर्वांच्या भेटीला घेऊन आलोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं सर्व श्रेय दिलं जाईल आमच्या लाडक्या ताई शीतलताई भोईर यांना,
कारण की त्यांच्या माध्यमातून दरवर्षी सलाबात प्रमाणे स्पर्धा आयोजित केली गेली आहे। या वेळचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आकुट टप्प्याचा चेंडू राहुल शेट्टी कडून देखील चुकी होतीये। चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे। या वेळची चुकी खूप महागडी ठरेल। चेंडू सीमारेषा पार चौकार। या चार रन मिळतील आणि या चार बरोबर टीमची धावसंख्या 28। मैदानात नेमकं काय घडतंय, इतकी मेहनत गोलंदाजाच्या माध्यमातून घेतली जाते, थोडेसे प्रयत्न इथे मात्र कमी पडतात फिल्डरच्या माध्यमातून। आणखीन एक पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, आता चुकी होणं अपेक्षित नसेल। तिथे मात्र राहुल शेट्टी स्वतःला सेट करतोय आणि इथे मात्र रवीच्या खेळीचा अंत होईल। तिसरा धक्का, तिसरा हादरा या ठिकाणी मात्र गजानन तुर्भे संघाला रवीच्या रूपाने। इथे मात्र आपल्या खेळीचा अंत करून रवी परतलाय तंबूच्या दिशेने। वैयक्तिक 12 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकार एक चौकार पाहायला मिळाला। आणि त्या 12 धावांच्या खेळीसोबत अतिशय निराश मनाने परततोय आपल्या तंबूच्या दिशेने रवी। त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतोय रोशन। भारी भक्कम शरीर यष्टी असलेला हा देखील खेळाडू गजानन तुर्भेच्या माध्यमातून नेहमी सातत्याने चांगला खेळ दाखवत आला आतापर्यंत। आज देखील तसंच काहीसं करावं लागेल आपल्या टीमला एक वेगळ्या उंचीवरती पोचवायचं असेल तर। शेवटचा बॉल सचिन साहू, यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। उमेश मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट। हा देखील चेंडू खूप सुरेख आहे। या चेंडूचा फेक या ठिकाणी मात्र केला जातोय। पहिल्या चेंडूपासून हेच आक्रमण या ठिकाणी दाखवतोय उमेश। आणि इथे मात्र बीट होतोय चेंडू, चेंडू जाईल या ठिकाणी मात्र डॉट। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 28, 28 लॉस ऑफ 3 विकेट्स। अतुल चव्हाणला या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं आहे। कारण की जर पाहिलं तर पहिल्या त्याच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने 2 रन खर्च केल्या होत्या। जे दुसरं षटक होतं सांघिक, परंतु त्याचं जे पहिलं वैयक्तिक षटक होतं त्यामध्ये त्या 2 धाबा खर्च झाल्या होत्या। या देखील ओव्हरसाठी त्या संधी दिली गेली, विश्वास ठेवलाय कर्णधार अश्विनने त्याच्यावरती की तू करू शकतोस, या बॅट्समनला थांबू शकतोस। आणि इथून जर हे बॅट्समन थांबले तर कदाचित या ठिकाणी टर्निंग पॉइंट ठरेल। हा सुरेख चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर मात्र पूर्णपणे बॅटवरती येत नाहीये, कनेक्ट होताना दिसत नाहीये चेंडू। चेंडू निर्धाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला। खूप सुरेख रीतीने ही गोलंदाजी हाताळतोय अतुल चव्हाण। अशु मात्र त्याला खूप चांगल्या रीतीने साथ देतोय आणि यष्टीरक्षकाचं कर्तव्य काय असतं हे खूप चांगल्या रीतीने बजावतो। इथे चेंडू हवेत आहे, फिल्डर विशाल शाह, चेंडू खाली येईल, जेल टिपला जाईल, रोशनच्या खेळीचा अंत, बॅट्समन नंबर 4 बॅक टू द पॅवेलियन। नवीन बॅट्समन सुशील यादव यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल होतोय। रोशनला मात्र या ठिकाणी मोठे फटकेबाजी करता आतापर्यंत आलेले नाहीये, परंतु
सचिन सारखा बॅट्समन जोपर्यंत खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत मात्र आशा असेल गजानन तुर्बे टीमला की ही धाव संख्या किमान 55 पर्यंत पोहोचेल, कारण की या मैदानावरती जर विचार केला तर 60 धावा येणं अपेक्षित आहे 5 ओव्हरमध्ये, तर आणि तरच काहीतरी त्यातून मात्र निष्पन्न होईल, अन्यथा मात्र एकतर्फी मॅच व्हायला वेळ लागणार नाही. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट समोर सचिन साहू राईट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला. यावेळचा चेंडू पूर्णपणे बॅटवरती येत नाहीये, हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र अगदी प्रॉपर त्या ठिकाणी गॅदर पाहायला मिळालं असतं तर कदाचित सचिनला परतावं लागलं असतं, परंतु क्रिकेट आहे जर आणि तर या दोन शब्दांना काही किंमत नाहीये मित्रांनो. लेग बाईचा इशारा येतोय अंपायरच्या माध्यमातून आणि तिथे मात्र 2 धावा टीमच्या खात्यात ॲड होतील एक्स्ट्रा स्वरूपात. टीमची धावसंख्या जाऊन पोचली 30 वरती. खूप सुरेख खेळ या ठिकाणी, मात्र दोन्ही टीम आपापल्या परीने चांगला प्रयत्न करतात, आपापल्या टीमला वेगळ्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न करतात आणि ते करावं लागेल. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा अतुल चव्हाण, पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल तिथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न गती परिवर्तनासह ही होणारी गोलंदाजी पाहतोय, कारण की ज्या पद्धतीने एक चेंडू थोडा मागे ठेवला तो एक चेंडू पुढे टाकला जातोय, अगदी ब्लॉकचे देखील चेंडू या बॉलरच्या माध्यमातून आपण पाहिले, त्यानंतर गती परिवर्तन केलेला हा चेंडू, म्हणजे प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे फिल्डर आहे संदेश ठाकूर, चुकी केली जाणार नाहीये, एका धावेवरती समाधानी व्हावं लागते आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 31. 31 रन स्कोरबोर्डवरती लागल्यात. अजूनही जर विचार केला तर या ओव्हरचा हा शेवटचा बॉल, या देखील ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्यात फक्त 3, ऑफिशियली 1 रन आणि 2 लेग बाईच्या. खूप चांगली गोलंदाजी सचिनने या ठिकाणी अतुलने साकारली आहे आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल समोर बॅट्समन सुशील यादव, यावेळचा चेंडू अगदी हवेत उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चेंडू निघून जातो सरळ 6 धावांसाठी षटकार. सदतीस धावा झाल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावरती येईल. कोणता गोलंदाज असेल त्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल पुढच्या 6 चेंडूसाठी, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाली अतुलच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र उमेशने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. अर्जुनचं आत्तापर्यंत या 4 षटकांमध्ये थोडंसं मागणं षटक राहिले, त्यामध्ये धावा खर्च झाल्या होत्या जवळजवळ 14. नंतरच्या ओव्हरमध्ये अतुलने धावा खर्च केल्या, 2 धावा झाल्या 16, त्यानंतर 12, 28 धावा झाल्या आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात 9, एकूण धावा 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक किशोरकडे सोपवलं जाते, कारण की किशोर हा देखील एक असा खेळाडू आहे पाटण तालुक्याच्या माध्यमातून, त्याचं देखील खूप चांगलं योगदान या क्रिकेटला राहिले, परंतु आज आपल्या ग्रामीण संघासाठी खेळत असताना जरूर पाहू शकाल या खेळाडूला. किशोर किरस्मृती गणसोली टीमचा हा देखील स्लॉग आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर, इथे मात्र खूप चांगला फटका लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहे तिथं संदेश, तिथे मात्र एक सिंगल रन कम्प्लीट केली जाईल सातत्याने. खऱ्या अर्थाने तुर्बे टीमच्या माध्यमातून सचिनला काही ना काहीतरी संदेश दिला जातोय आणि ते गरजेचं आहे की तुम्हाला या मुमेंटला आता तुमचे हात ओपन करावे लागतील, थोडासा बॅटचा फ्लो जो आहे तो वाढवावा लागेल. खूप चांगला चेंडू शॉर्ट पिच बॉल फसला फटका, फिल्डर आहे तिथे, परंतु फिल्डर जोपर्यंत त्या चेंडू जवळ पोहोचेल तिथे मात्र थोडी चुकी होईल. 2 रन अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातील, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅट्समन्समध्ये असलेला हा पूर्णपणे समन्वय आपण पाहतोय आणि तिथे मात्र 2 रन कम्प्लीट केल्या जातात. कॉलिंग खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण की आपण जितक्या वेळा पाहतो आपल्याला ज्यावेळेस 2 रन पूर्ण करायचे असतात त्यावेळेस पहिली रन
वेगाने घ्या, दुसरी रन तुमची आपोआप आरामात पूर्ण होते, हे क्रिकेटचं सूत्र आहे. ज्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट आपण मेंटेन करत असतो, किशोर खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, परंतु एका बाजूने सुशील यादव मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो का की स्लॉग ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करायला हवी ते आत्तापर्यंत तरी बॅटिंग या दोन चेंडूमध्ये दिसलेली नाही आहे. 3 धावा आल्यात या दोन बॉलमध्ये. राईट अमोर द विकेट, यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिथं डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन मिळेल, टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 41, 41 रन. अजूनही संधी आहे, दोन जर मोठे फटके आले या दोन तीन बॉलमध्ये तर मात्र काहीतरी या मैदानावरती एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. इथे मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. अशुला मात्र आपण या ठिकाणी पाहू शकाल इतका क्लोज स्किप करतोय, पूर्णपणे यष्टांच्या लगत या फास्ट बॉलला देखील अडवलं जातंय. ही शैली आहे, ही कला आहे त्या फिल्डरकडे, ज्या पद्धतीने आपल्या टीमला सावरतो अगदी भारी भक्कम भिंतीप्रमाणे. या ठिकाणी आपण पाहू शकाल पंचांकडे दाद मागितली जाते, तर 22 इशारा येतोय अंपायरच्या माध्यमातून आणि वन बाउंसची वॉर्निंग देखील या चेंडूवरती दिली गेली आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी राहील. चला यस, बॉल बॉल द्या, बॉल द्या. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल यावरती पूर्ण भवितव्य आहे. टीमची धावसंख्या झाली 42. पुढचा चेंडू किशोर, राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल ओव्हर मधील किशोर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर सुशील यादव. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा राहुल शेट्टी चेंडू जवळ येतोय आणि चेंडू मात्र जाईल तिथे घोषित क्षेत्रात, मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगल बरोबर या ठिकाणी मात्र इनिंगला ब्रेक मिळतोय. टीमची धावसंख्या झाली 43. 44 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. हे आव्हान मात्र पार केलं जाईल का किरण स्मृती कन्सोलीच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान इनिंगला ब्रेक मिळतो, तर आपण जाऊया सत्काराकडे. मी सन्माननीय शीतलताई भोईर यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी बाबूजी भगतसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी बाबूजी भगत यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो आयोजकांच्या वतीने. बाबू भगतसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या स्पर्धेच्या लाडक्या आयोजिका तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या शीतलताई भोईर यांचे शुभ असते.
हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मायेची उबदारतेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. मोस्ट वेलकम, आपला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. जे जे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचा यथोचितरित्या सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या लाडक्या आयोजिका शीतलताई भोईर यांच्या माध्यमातून केला जातोय. नवी मुंबईतला खऱ्या अर्थाने जर आपण पाहायचं झालं तर खूप कमी अशा स्पर्धा असतात जिथं महिला स्वतः समाविष्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवी मुंबईतील ही एकमेव स्पर्धा आहे जिथं स्वतः आयोजक एक महिला शीतलताई भोईर हे मात्र खूप चांगलं कार्य आपल्या या सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी करत असतात. चव्वेचाळीस धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. येणारे चेंडू आहेत 30-30 बॉलमध्ये करायचे. 44 समीकरण आहे मैदानामध्ये, परंतु या ठिकाणी या धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. तत्पूर्वी मात्र ऐकूया पुन्हा एकदा आपण डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. तर मॅचला सुरुवात होते पहिला चेंडू घेऊन. सचिन साहू गोलंदाजी मार्कवरती आहे, स्ट्राइकिंग एंडकडे विशाल पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी मात्र एज लागते, चुकी झाली इथे. मात्र विशाल शहाच्या खेळीचा खात्मा होत असताना आपण पाहू शकाल पहिला धक्का, पहिला हादरा किरण स्मृती घनसोली टीमला. तर या ठिकाणी मात्र नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय प्रीतम रानकर. कारण की विशाल शहा ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या टीमला की विशाल या टीमचा डाव सावरेल, त्याच्याकडून मात्र चूक झाली. चुकी मात्र या ठिकाणी भरून निघेल, परंतु येणारा काळ ठरवेल पुढील 5 ओव्हरमध्ये या धावा चेस होतील की नाही हे पाहावं लागेल. कारण की तुर्बे संघामध्ये देखील तितकेच मातब्बर गोलंदाज आहेत ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने मागील आठवड्यात पार पडलेल्या स्पर्धेत मालिकावीराचा किताब उचलला होता. तो सचिन साहू गोलंदाजी मार्कवरती आहे आणि अगदी त्या पदाला साजिश अशी खेळी आतापर्यंत केली आहे आपल्या टीमसाठी. पुढचा चेंडू सेकंड बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू ब्लॉकचा बॉल, अगदी सन्मान दिलाय. खूप सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र होतीये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं जात आहे आणि त्यावरती मात्र कोणती रन मिळणार नाहीये.
बॅट्समन साठी जर कोणता धोकादायक चेंडू असतो तर तो मात्र हा चेंडू असतो, त्याला जर सन्मान देता आला तर मात्र तो बॅट्समन यशस्वी होतो, परंतु तिथून जर बॉल निसटला तर थेट यष्ट्यांचा वेध हा घेतला जातो। यावेळचा चेंडू खूप शॉर्ट होता आणि तिथे मात्र ऑफसिक्सच्या बाहेर निघतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायरच्या माध्यमातून, प्लस वन बाउन्सची वॉर्निंग देखील या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून दिली गेली आहे। यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रीतम रानकरच्या माध्यमातून होतोय, लेग बायचा इशारा आला पंचरकडून, एक रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये। टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोचली आहे 2 वर, एक वाईट आणि त्याचबरोबर सिंगल अशा 2 धावा आतापर्यंत झाल्यात। 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय आणि यावेळेस पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतोय, येस इट इज अ वाईट। चला पंचाशी वाद करू नका, आम्ही विनंती करतोय, पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल, कृपया प्लीज तुर्भे संघाला विनंती आहे, आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत, पंचांशी वाद करू नका। चला विनंती असेल प्लीज तुर्भे संघ, गजानन तुर्भे संघ आपल्याला रिक्वेस्ट आहे। अंपायर विनंती असेल आपला डिसिजन कळवा अंपायर। व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायरकडून, एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल। टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर जाऊन पोचली 3 वर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल सचिन साहू। सचिन साहू गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट समोर प्रीतम रानकर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय। हा देखील चेंडू आखूड टप्प्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालच्या दिशेने बसतोय, बॅटला नीटसा कनेक्ट होताना दिसत नाहीये आणि चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावला जाईल। एक डॉट बॉल आणखीन भर पडते, टीमची धावसंख्या 3 वर, अजून थांबली 41 धावांची आवश्यकता आहे। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बीट होतोय, खूप सुरेख गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पार पाडली जाते, 3 वरती धावसंख्या थांबली आतापर्यंत। जर विचार करायचा झाला तर शेवटचा 1 बॉल या ओव्हरमध्ये बाकी राहील, 1 लास्ट बॉल टू गो। मोठा फटका खेळला प्रीतमच्या बॅटमधून समोरच्या दिशेने उडवला जातोय, हा चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार। षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचली पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-9। पहिले षटक समाप्त होतोय आणि शेवटच्या क्षणी शेवटच्या बॉल वरती जो षटकार आलाय तो मात्र या ठिकाणी घनसोली टीमला थोडासा दिलासा देणारा असेल। किरस्पृती टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला बॅट्समन विशाल शहा बाद झाल्यानंतर प्रीतमने ती जबाबदारी स्वीकारली, अगदी 2 बॉल त्यामध्ये डॉट खेळले, त्यानंतर मात्र आपल्या बॅटिंगचा जलवा या ठिकाणी मात्र सादर केला अगदी समोरच्या दिशेने। लॉंग ऑन लॉंग ऑफला जिथे फिल्डर उभा नव्हता तिथं अगदी त्याच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी आणि जो सुरक्षित फटका असतो त्याची पूर्ण अंमलबजावणी या ठिकाणी केली जाते। क्रिकेटमध्ये मित्रांनो सर्वात सुरक्षित फटका कोणता असतो, गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला फटका हा सर्वाधिक सुरक्षित मानला जातो, कारण की तिथे फिल्डर उपलब्ध नसतो, लॉंग ऑन लॉंग ऑफचे फिल्डर डीपमध्ये असतात, बॉलर तिथं पोहोचेपर्यंत मात्र चेंडू लँड झालेला असतो। हा चेंडू डाव्या एष्टीला सोडून चालला, पंच आमच्याकडे टर्न होतील, येस इट इज अ व्हाईट बॉल,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 चा पुन्हा एकदा वापरत असताना अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप सुरेख कामगिरी या ठिकाणी मात्र करत असताना किरणस्मृती घनसोली टीमने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र आपल्या बॅटिंगची दमखम या ठिकाणी दाखवावी लागेल. इथे मात्र खूप चांगला फटका आहे ऑन साईडला मिडविकेट आणि त्याचबरोबर लॉंगनच्या दरम्यानचा फिल्डर तिथे मात्र असेल बॅटची थोडीशी वरची बाजू बॉलला ब्रस्ट करते. तिथे मात्र चेंडू एका धावेसाठी लॉंगनच्या रिजनला पाठवला जातोय. 11 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागलेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजित. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडचा बॉल आहे सोडून दिला जातोय. लेग स्टिक पासून थोडासा बाहेर चाललाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येईल. जितक्या एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च कराल तितका मात्र जे दडपण आहे तुमच्या टीमवरचं वाढत जाईल. खऱ्या अर्थाने आपण अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये पाहिले एक्स्ट्रा रन या टीमसाठी खूप घातक असतात. तर तुम्ही जितक्या टाकाल तितका मात्र बॅट्समन हा कॉन्फिडेंट होत जातो. अजित गोलंदाजी मार्कवरती परंतु समोर असे प्रीतम रानकर ज्यांनी मात्र एक षटकार आतापर्यंत आपल्या वैयक्तिक बॅटिंगमध्ये दाखवलाय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आहे. फिल्डर चेंडूखाली येईल झेल टिपला जाईल. बॅट्समन नंबर सेकंड प्रीतम रानकर बॅक टू द पॅव्हिलियन. तर प्रीतमच्या देखील खेळीचा अंत होतोय. प्रीतम देखील माघारी परततोय आपल्या टीमसाठी. एका षटकाराचं योगदान त्याच्या बॅटिंगमधून आले परंतु या ठिकाणी राहुल शेट्टी सारखा बॅट्समनला अजूनही हात खोलण्याची संधी दिलेली नाही आहे. त्याला मात्र कुठेतरी अजूनही बांधून ठेवलंय. तर मात्र राहुलला आपल्या बॅटिंगची कला सादर करावी लागेल. आपला बॅटिंगचा जो फ्लो आहे तो थोडासा फास्ट करावा लागेल. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने होतीय तुर्बे संघ देखील यामध्ये टिट फॉर टॅट अशा स्वरूपाचं प्रतिउत्तर देत असताना आपण पाहतोय. खूप चांगला फटका आहे ऑन साईडला. इथे मात्र एक रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि 2 रन पूर्ण केल्या जातील आणि या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 14. आता मात्र येणारे चेंडू एकवीस बॉल आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजित सज्ज होते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट समोर राहुल शेट्टी. हा देखील फटका खेळण्याचा प्रयत्न अंगावरती आदळतोय. पंचांवरती दबाव आपण पाहू शकाल. पूर्णपणे उत्साह जास्त आहे आत्मविश्वास कमी आणि तिथे मात्र कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती होताना दिसत नाही आणि पिचिंग या ठिकाणी मात्र लेग साईडला सोडून चालली आहे असं या ठिकाणी दर्शवतात अंपायर. आणि तिथे मात्र एक डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. खूप सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज अजितच्या माध्यमातून हा देखील गोलंदाज आपल्या टीमला कमबॅक करवून देतोय. विश्वास ठेवला कर्णधाराने. इथे मात्र खूप चांगला फटका खोदून काढला चेंडू लॉंग ऑनच्या रिझनला. त्या ठिकाणी मात्र फिल्डर आहे सचिन साहू. कोणती चूक केली जाणार नाहीये. एक रन कंप्लीट केली जाईल आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 15 रन. खूप चांगला फटका या ठिकाणी मात्र खेळला जातो. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नव्हता आणि तिथे मात्र चुकी होते. टीमच्या धावसंख्येत 4 ने वाढ होईल आणि या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
हेलो तर तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती येईल. चला तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मॅच बॉल मैदानावर दाखल होतोय, पाहूया तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती येईल. येणारे बॉल असले 18-18 बॉल मध्ये करायचे आहेत 25 रन. अजूनही जिंकण्यासाठी ही अपेक्षा असेल. या मॅच मध्ये अजूनही दमखम बाकी आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर 18 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी किरण स्मृती गणसोली टीमला. परंतु या ठिकाणी या धावा जर डिफेंड झाल्या तर खरोखर कौतुक करावं लागेल. आणि याच दरम्यान जोगा 40+चे खेळाडू निशिकांतजी तळेगावकर या ठिकाणी उपस्थित होता, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. अर्थात सुयोग स्मृती चषक 2021च्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे आपण. या ठिकाणी पुन्हा एकदा पायावरती आदळतो, यस, यावेळेस मिडल ऑफ द स्टंप सापडला जातोय राहुल शेट्टी. थोडीशी निराशा करेल, लेग बिफोर विकेटचा या ठिकाणी मात्र शिकार ठरतोय. राहुल शेट्टीला परतावा लागतोय. या टीमला लागला तिसरा धक्का, तिसरा हादरा. राहुल बॅक टू द पॅवेलियन. अर्जुन कदम नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय लेग बिफोर विकेटचा शिकार ठरल्यानंतर. खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर मात्र जबाबदारी होती या सलामीला आलेल्या जोडीवरती, परंतु थोडीशी निराशा केली आहे. प्रीतम रानकरने आपल्या टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर एक षटकार लगावला, परंतु राहुल आणि विशालकडून जी अपेक्षित खेळी होती ते टीमला पाहायला मिळालेली नाही आहे. परंतु येणारे जे बॅट्समन असतील त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी या ठिकाणी सोपवली जाईल हे पाहावं लागेल. 19 रन आतापर्यंत झाले. सचिन साहू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू ऑफ साईडला, खूप चांगला फटका, कव्हर्सला डीपमध्ये फिल्डर आहे. वेगाने 1 रन कम्प्लीट केली जाते आणि एकावरतीच समाधानी व्हावं लागेल. उमेश म्हात्रे त्या ठिकाणी मात्र थांबवतोय अर्जुनला, कारण की अर्जुनला देखील माहीत आहे की उमेशचं स्ट्राईकवरती राहणं किती इम्पॉर्टंट आहे. उमेश जितका वेळ स्ट्राईकवरती राहील तितका मात्र विजयाच्या आशा या कायम राहतील. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा दुसरा दिवस आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय बॅट्समन नंबर 4 बॅक टू द पॅव्हिलियन. काय चेंडू होता, पूर्णपणे बॅटला कनेक्ट होता आलेला नाही आणि चेंडू मात्र थेट यष्ट्यांचा वेध घेतोय. बॅट्समन आउट होऊन परततोय. उमेश देखील स्वतःवरती नाराज असेल, कारण की या क्षणाला टीमला त्यांची गरज होती आणि या क्षणाला 7 मात्र सोडतो मैदानाची उमेश. त्याची जागा भरून काढण्यासाठी आशू स्वतः या बॅटिंगची जबाबदारी उचलतोय. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट म्हणलं जातं, तर कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय. आता मात्र खऱ्या अर्थाने ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो मिडल ऑर्डरला ज्यावेळेस मात्र एखादा कॅप्टन येतो त्यावेळेस मात्र त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळी रणनीती असते की इतर जे बॅट्समन असतात टॉप क्वालिटीचे ते पुढे पाठवून स्वतः मागे थांबणं आणि कर्णधार पदाला साजेशी खेळी करणं हे कर्णधाराचं खऱ्या अर्थाने धर्म असतो. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती आदळला. आता मात्र आपण पाहू शकाल
विकेटची संधी निर्माण झाली होती. पंचांकडे अपील जर आपण पाहिले इतकी स्ट्रॉंग अपील होती, परंतु त्या अपीलचा कोणताही दबाव अंपायरवरती पाहायला मिळत नाहीये. हा देखील चेंडू डॉट, खूप सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते सचिन साहू याच्या माध्यमातून. तर हा डॉट बॉल, तीन बॉल आतापर्यंत डॉट खऱ्या अर्थाने खेळले, त्याच्यामध्ये दोन विकेट मिळवलेत, एक रन देखील आली आहे, चार बॉल झालेत आणि शेवटचे दोन बॉल या ओव्हरमधील बाकी राहतील. चार बॉलमध्ये धावा खर्च केला सचिनने, फक्त एक विकेट मिळवले, दोन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पुलरलेनचा बॉल आहे, पुन्हा अंपायरकडे अपील केल्यानंतर मात्र आपण पाहू शकाल अंपायरचा इशारा, इट इज आउट, बॅट्समन आउट, बॅट्समन आउट, अशू इज अ बॅट्समन, दिस बॅट्समन विल बी आउट. सन्मान क्रिकेटचा, आदर क्रिकेटचा, आणि इथे मात्र आशूला परतावं लागतं. शेवटच्या क्षणापर्यंत आशू अंपायरकडे एकच विनवणी करत होता की इथे बॅटला कनेक्ट झाला बॉल, परंतु पंच आहेत अतिशय निरपेक्षितपणे होणारी पंचाची भूमिका आहे, कारण की पंच न्यूट्रल असतात. कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही जा, पंचाच्या माध्यमातून जे कार्य केलं जातं ते दोन्ही बाजूने असतं. थोड्या वेळापूर्वी जर विघ्नेश्वर पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम अंपायरवरती नाराज होती, परंतु आता बॅटिंग करणारी टीम थोडीशी अंपायरवरती नाराज आहे. परंतु अंपायर आहेत, अंपायर देखील मनुष्य असतात आणि त्यांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवण्याचं काम हे सातत्याने केलं जातं, तर कुठेतरी एक समजुतीची भावना आपल्या मनामध्ये असायला हवी. यावेळचा चेंडू, हा देखील चेंडू बेट, खूप सुरेख गोलंदाजी. मित्रांनो, ओव्हर आवडली असेल तर नक्की टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की एका धावेचं हे षटक आहे. दोन विकेट, तीन विकेट ज्यामध्ये मिळवल्या आणि एक धाव फक्त खर्च केली सचिन साहू, ज्याने मात्र आपल्या या ओव्हरला एक वेगळी कलाटणी दिली आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत 24 रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 20 या आकड्यावरती. बारा बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 24 रन, प्रत्येक ओव्हरमध्ये 12 रनचं आस्किंग या ठिकाणी. मात्र इक्वा रनरेट असेल, हे रनरेट मात्र खऱ्या अर्थाने पार होईल की नाही येणारा काळ ठरवेल. मी म्हटलं होतं पहिल्यांदाच की बॅटिंग जरी खूप सुंदर रीतीने होत असली तरी बॉलिंग करणारी टीम ज्या पद्धतीने बॉलिंग करते तिथे मात्र दडपण आणलं जाईल आणि 100% या ठिकाणी दडपण पाहायला मिळते किरणस्मृती घनसोली टीमवरती. नेक्स्ट बॉलर अजय, यावेळेस लोअर फुलटॉसचा बॉल, तिथे मात्र कनेक्ट करता आलेलं नाही. चेंडू जाईल घोषित क्षेत्रात एका रनसाठी आणि या एका रनबरोबर टीमची धावसंख्या 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यानंतरच्या मॅचसाठी राज रॉयल्स गोठिवली टीमचा कॅप्टन, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, लगेच टॉस केला जाईल. राज रॉयल्स गोठिवली टीमचा कॅप्टन, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया टॉस करण्यासाठी आपण मंचावरती येऊन थांबा. या दोन ओव्हर नंतर लगेच टॉस आपण करणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, कव्हर्सला मिसफील्ड होती आहे. चेंडू ओलांडेल सीमा रेषा, पंचाचा इशारा, हा चौकार, चार धावा. व्हेरी मच, खूप सुरेख संगीत आजच्या सकाळच्या सत्रापासून आपल्याला ऐकायला मिळते. खऱ्या अर्थाने पहिल्या मॅचमध्ये तुम्ही जी मधुर वाणी ऐकलीत मॅन फ्रॉम घनसोली विघ्नेशजी मडवी सर, यानंतरची मॅच असेल ती जी पण मॅच असेल, अर्थात यातून जो संघ जिंकेल तो राज रॉयल्स गोठवली संघासोबत खेळेल. इथे मात्र खूप चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेच्या पार जाईल 6 धावांसाठी, हा दणदण करणारा षटकार.
काय टायमिंग होतं, प्रॉपर टायमिंग, वेल जजमेंट. आणि तिथे मात्र आलेलं हे उत्तर मात्र आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवरती समोर असेल अर्जुन कदम ज्याने मात्र एक चौकार एक षटकार आपला बॅटच्या सहाय्याने प्रतिउत्तर दिलंय आणि या मॅचमध्ये पुनरागमन करून दिले आपल्या टीमला. यानंतरच्या मॅचमध्ये देखील आपण ऐकणार आहोत सँडी सरांना, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील कालच्या दिवसापासूनच आपल्याला या स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकायला मिळतंय. यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला जातोय, खूप सुरेख गोलंदाजी अजयने या ठिकाणी माघारी धाडल्या, अर्जुन कदमच्या खेळीचा अंत होतोय. थांबावं लागेल अर्जुन कदमला इथेच आपल्या खेळीला आणि मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल. इथून मात्र संधी मिळेल ते आमच्या लाडक्या डीजे मास्टरला. दीपेश पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. अर्जुनने मात्र या मॅचला थोडं जवळ करून दिले मित्र, म्हणेन आठ बॉलमध्ये आता 13 धावांची आवश्यकता असेल, कारण की चेंडू इथून मात्र बाकी राहिले त्या ओव्हरचे फक्त 2. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 31. 13 धावांची आवश्यकता आहे, येणारे बॉल आहेत 8, 8 बॉलमध्ये 13. समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल दीपेश आणि त्याच्या समवेत संदेश ठाकूर. अजय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय. पाहावं लागेल या मॅचमध्ये कोणता संघ आपला अधिराज्य गाजवेल हे पाहावं लागेल. खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला जातोय, बॅटला संपर्क होऊ दिला जात नाहीये, चेंडू मात्र बीट होईल आणि इथे मात्र या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपला कमबॅक करून देतोय गोलंदाज अजय. 7 बॉलमध्ये 13 रनची गरज, या चेंडूवरती पूर्ण या सामन्याचं भवितव्य राहील. इथे मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा ओलांडे, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी बिग हिट षटकार. सहा बॉलमध्ये या ठिकाणी गरज असेल 7 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. तर या ठिकाणी मात्र टॉस जिंकणाऱ्या टीमला ॲडव्हान्टेज असेल, टॉस जो जे संघ जिंकलाय त्याला मात्र पूर्णपणे फायदा मिळेल. आणि टॉस जिंकला या ठिकाणी किरस्मृती घनसोली टीमने, म्हणजे या मॅचमध्ये जरी 6 धावा केल्या तरी देखील किरस्मृती घनसोली संघ विजयी होऊ शकतो. तर 6 बॉलमध्ये हव्यात 7 धावा, ऑफिशियली पूर्णपणे 7 धावा कराव्या लागतील, परंतु नाणेफेकीच्या बळावरती या ठिकाणी 6 धावा जरी केल्या तरी या ठिकाणी मात्र किरण स्मृती कन्सोल टीम जिंकू शकते. आणि याच दरम्यान सन्माननीय नगरसेवक हरिश्चंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत, सुस्वागतम. या जुळगाव नगरीचे कार्यसम्राट विद्यमान नगरसेवक हरिश्चंद्रजी भोईर साहेब उपस्थित होता. इथे मात्र संदेशच्या बॅटमधून खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन ओलांडेल आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार.
तीन धावांची आवश्यकता आहे. रवी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं षटक हाताळले. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. यावेळचा चेंडू लेग स्टिकला सोडून चालला. अंपायर एकदा या ठिकाणी मात्र आमच्याकडे इशारा देतील. इट इज अ व्हाईट बॉल. पाच धावा आतापर्यंत या ठिकाणी ओव्हरमधून आल्यात. जसं की सात धावांची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरमध्ये, आतापर्यंत पाच आल्यात. इथे मात्र खूप चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे ऑफ साइडला आणि या ठिकाणी मात्र एक रन कंप्लीट केली जाईल. या एक रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43. स्कोर लेवल झालाय 43 रन स्कोर लेवल झालाय. आता मात्र एक धाव या ठिकाणी औपचारिकतेची पूर्ण करावी लागेल. यावेळेस खूप सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये अडवला जातो चेंडू. हा डॉट बॉल असेल. अजूनही जर पाहिलं तर या ओव्हरमधील तीन बॉल आहेत. तीन बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता असेल. तर गोठवली टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल आपल्यासाठी. राज रॉयल्स गोठवली टीमचा कॅप्टन. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी निर्माण होते का पाहावं लागेल. एक रन कंप्लीट केली जाईल. मॅच विजयी होते या ठिकाणी. किरण स्मृती घनसोली टीम पहिली मॅच आपल्या नावे करत असताना विजय पहिला या ठिकाणी मिळवला जातोय. हँडशेक्स करून मैदानाच्या बाहेर यायचं आणि या ठिकाणी राज रॉयल्स गोठवली टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपला टॉस केला जाईल. आणि लगेचच आशूला देखील आम्ही आमंत्रण देऊ की आपल्याला देखील या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी मी विनंती करेन या पुढील मॅचसाठी आमचे